नमस्कार, मी संगीता, संगीताच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत लपतपीत शेंगदाणा बटाटा। त्यासाठी मी हे 3 बटाटे आणि 1 लहान ग्लास शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे रात्री धुवून पाण्यात भिजत ठेवले होते मी, हे बघू शकता तुम्ही। सकाळ झालेली आहे, पाण्यात भिजवल्यामुळे शेंगदाणा मस्तपैकी फुलून येतो, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे बटाटे आणि शेंगदाणे आपल्याला एका टोपामध्ये उकडून घ्यायचे आहेत। तुम्ही कुकरला देखील 2 शिट्या करू शकता। उकडताना त्यात आपल्याला 1 चमचाभर मीठ घालायचं आहे। आता हे नीट शिजवून घेऊया। याच्यासाठी मी 1 नारळ घेतलेला आहे। आता हा नारळ फोडून घ्यायचा आहे आणि खोवून घ्यायचा आहे। ताज्या ओल्या नारळाचं खोबरं आपण खोवून घेतलेलं आहे आणि 2 लवंग्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला या 2 गोष्टींचं वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात ओलं खोबरं आणि ह्या मिरच्या, 2 तिखटाच्या मिरच्या आहेत ह्या, अशा तोडून घालत आहे। तुम्ही हवं तर साध्या मिरच्या देखील घालू शकता। आणि हे उरलेलं सगळं खोबरं घालून मी वाटण करून घेत आहे। एकीकडे शिजत ठेवलेले शेंगदाणे आणि बटाटे उकडलेले आहेत, बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत साल सोडून। आणि हा 1 बटाटा मी बाजूला ठेवलेला आहे, 2 बटाटेच घेतलेले आहेत। आणि हे खोबऱ्या मिरचीचं वाटण, शेंगदाणे देखील व्यवस्थित शिजलेले आहेत। थोडंसं जिरं आणि हे तूप लागणार आहे 1 चमचा यातलं। कढई गरम करत ठेवली होती, आता त्यात 1 चमचाभर आपण तूप घालून घेतलेलं आहे। तुपामुळे छान चव येते। आता आपण 1/2 चमचा जिरं घालून घेऊया। आता वाटलेलं वाटण ते घालूया। परतून घ्यायचं हे वाटण आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित। अशा प्रकारे जर तुम्ही कधी शेंगदाणा बटाट्याची उसळ केली नसेल तर नक्की करून बघा, खूप छान लागते। शेंगदाणे रात्री भिजत घातल्यामुळे ते व्यवस्थित शिजतात। उपवासासाठी काहीतरी वेगळं करायचं तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता। वाटण व्यवस्थित परतून झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून, ते पाणी मी घालत आहे, अजून थोडंसं घालूया। उपवासाला जर तुम्हाला कोथिंबीर चालू शकत असेल तर ती देखील तुम्ही वाटण्यामध्ये घालू शकता। आता असं अशा प्रकारे नीट परतल्यावरती त्यात आपल्याला उकडलेले शेंगदाणे आणि बटाटे घालायचे आहेत आणि ते देखील व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। मीठ मी शेंगदाणा बटाटा उकडताना घातलं होतं, त्याचा विचार करूनच आपल्याला मीठ घालायचं आहे। आता बटाटा घालून घेऊया। उपवासाच्या शेंगदाणा बटाटा भाजीमध्ये तुम्ही जास्त पाणी घालून रस्सा देखील करू शकता। आता मीठ घालून घेऊया थोडंसं। मला ही उसळ लपतपीत हवी आहे म्हणून मी यात आणखीन पाणी घालणार आहे। तुम्ही जास्त पाणी घालून याची आमटी देखील करू शकता। अशी आमटी राजगिऱ्याच्या पुरणबरोबर तुम्ही खाऊ शकता। थोडंसं पाणी घालून घेते मी आता। ते 2 मिनटं असं शिजू देऊया आपण। अतिशय छान लागते ही भाजी, नुसती देखील तुम्ही खाऊ शकता उपवासासाठी। माझ्या पद्धतीने असा उपवासाचा शेंगदाणा बटाटा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा। ही माझी खास रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हा उपवासाचा पदार्थ तुम्हाला आवडला का? लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत। मनापासून धन्यवाद।